मराठा समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कागलच्या शासकीय विश्रामगृहात नामदार मुश्रीफ यांची सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली तसंच मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सकल मराठा समाजाच्या वतीनं माने नितीन काळबर आणि नितीन दिंडे यांनी नामदार हसन मुश्रीफ यांच्याबरोबर चर्चा केली तसंच त्यांना सकल मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन दिलं मराठा समाजाला घटनात्मकरित्या टिकणारं आरक्षण द्या त्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे मागणी करावी सारथीवर कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या संस्थेची जिल्हानिहाय विस्तारवाढ करावी आणि दरवर्षी दोन हजार कोटी रुपये निधी द्यावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची वैयक्तिक कर्जमर्यादा पंचवीस लाख आणि सामूहिक मर्यादा पन्नास लाख करावी दरवर्षी पाच हजार कोटींची तरतूद आणि व्याज परतावा मिळावा मराठा आरक्षणातून नियुक्त झालेल्या दोन हजार सातशे साठ उमेदवारांना तातडीनं नियुक्त्या द्याव्यात नोकरी आणि शिक्षणात मराठ्यांना प्रमाणे सुविधा द्या अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी विशाल पाटील प्रकाश जाधव आनंदा हो पसारे नानासो बरकाळे विक्रम चव्हाण यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते